राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार और पार्टी के बागी गुटकार नेतृत्व कर रहे उप मुख्यमंत्री अजित पवार के शनिवार को पुणे में एक कारोबारी के आवास पर मुलाकात हुई, जिसके बाद महाराष्ट्र में एक बार फिर राजनीतिक सरगर्मी बढ़ गई है। साथ ही इस सीक्रेट मीटिंग को लेकर कार्यकर्ताओं में संभ्रम का वातावरण निर्माण हो रहा है, जिस पर स्पष्टीकरण दिया जाना चाहिए। ऐसी प्रतिक्रिया अंबादास दानवी ने व्यक्त की। ज्या बातम्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय पाहतोय, माननीय शरद पवार साहेब, माननीय अजित दादा आणि जयंतराव पाटलांच्या ह्या भेटी झाल्याच्या गोष्टी कानावर येतात। पवार साहेबांनी तर वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार हे सुस्पष्टपणे केलेलं आहे, परंतु हे सगळं होत असताना अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये, नेतृत्वामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं आणि त्यामुळे बरेच जण खाजगीमध्ये म्हणत असतात की या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी झाली पाहिजे, सुस्पष्टता आली पाहिजे आणि म्हणून एक संभ्रम कार्यकर्त्यात निर्माण झालेला आहे। मला वाटतं हे आपण नाकारू शकत नाही।